जी आहे 8 दिवस भिजवून छान पैकी चाळून भिजवलेली होती। माती छान छान झाली। आता ह्याला आपण चुलीचा आकार पण दिलेला आहे बघा, रांगोळी टाकून मी। आता हे जशी आहे रांगोळी केलेली तसंच आपण ह्याला काय करूया, असं व्यवस्थित कट करून घेऊया। हे बघा कसं करते मी। बघा असं करून काय करूया, आपण चुलीचा आकार बनवून घेऊया। थोडं थोडं करायचं, कट करायचं, पुन्हा थांबवायचं। सुंदर बनले का तुला। आपण आणखी माती लावून छान व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। आता ह्या साईडला आपल्याला तशीच चूल बनवायची आहे। करूया आपण थोडीशी मोठी करूया। ही भाकरी करायची चूल झाली आपली, आणि इकडे भाजी करायला। मॅडम इकडे मुरगा मुरग्याला बसून करूया। आणखी याला थोडस पाणी आणावं लागणार आहे, बकेटात एक जण पाणी आणा। हे काढा बाजूला, किती सुंदर बनले बघा तुम्ही। लहान असताना मी अशी चूल बनवायची घरी, आईला ते बनवून द्यायची। आमच्या आईला खूप आवडायची माझ्या हातची चूल। बघा छान पैकी वाटते ना चूल तुला। आपली मम्मी पण खुश होईल अशी चूल बनवून दाखवला तर। सोप वाटले का नाही? पण बघितल्यानंतर आपल्याला वाटतं बाई ग कसं बनवलं असेल कुंभाराने। मॅडम ई झाले मैडम।
छान आले ना। मैडम चहा कसं करतात? चहा पण करून दाखवणार आहे वाळ्यावर चूल। हो मैडम, तुम्हाला करून दाखवते की काहीतरी केलं पाहिजे ना। दूध आणू आपण। मी आणते मॅडम, चल मॅडम। तांदूळ कशाला भात करायचा का एवढ्यावर छोट्यावर? मॅडम मी चालतो आणते। मॅडम एकावर भात करायचं मॅडम, एकावर चहा करायचं। छानपैकी चूल तयार झालेली आहे। तू चहा।